DDS Academy, the most trusted institute in Nagpur for JEE NEET. बच्चों में श्वसन रोग बढ़ रहे हैं। भारत में अस्थमा की घटनाएं 2 से 18% तक कुछ साल पहले थी, लेकिन अब घटनाओं में काफी वृद्धि हुई है। इसी के मद्देनजर वरिष्ठ प्रसिद्ध बाल रोग विशेषज्ञ डॉक्टर सतीश देव पुजारी के संरक्षण के तहत नेल्सन अस्पताल द्वारा बाल चिकित्सा पल्मोनोलॉजी विभाग की शुरुआत की गई। नेल्सन अस्पताल में बाल रोगी पल्मोनोलॉजी विभाग, ब्रोंकोस्कोपी, पीएफटी, फेनो, आवेग ऑसिलेटरी, एस्थमा क्लिनिक, स्लीप क्लिनिक और नींद अध्ययन जैसे विशेष सेवाएं प्रदान करता है। इसलिए सभी बाल चिकित्सा श्वसन समस्याओं को सही ढंग से निदान किया जा सकता है और विशेषज्ञ की देखभाल के साथ एक छत के नीचे ही इलाज किया जा सकता है। इस बारे में जानकारी दी है डॉक्टर विवेक चर्डे ने। अस्थमा आणि रिलेटेड श्वसनाचे आजार यांचं प्रमाण फार वाढतं आहे। रिसेंटली मागच्या 10-15 वर्षाआधी जर आपण बघितलं तर पर्सेंटेज एक साधारणतः 5-10% होतं आणि आता जर पर्सेंटेज तुम्ही बघाल तर एक ऑलमोस्ट 32-35% मुलांमध्ये अस्थमा किंवा त्याच्यासारखे आजार दिसून येतात। आता अस्थमा हा असा आजार आहे की जर तुम्ही लवकर डिटेक्ट केलं आणि त्याला प्रॉपर ट्रीटमेंट चालू केली तर मुलांना प्रॉपर पद्धतीने उपचार देता येतं आणि बरेचसे अननेसेसरी ट्रीटमेंट जसं उदाहरणार्थ अँटीबायोटिक झालं किंवा अशा पद्धतीची ट्रीटमेंट अवॉइडसुद्धा करता येऊ शकतं। तर एक हा मुद्दा आहे आणि दुसरा मुलांमध्ये जे स्लीप्सचे प्रॉब्लेम आहे, झोपेचे प्रॉब्लेम, स्लीप डिस्टर्बन्सेस म्हणता येईल, याचंसुद्धा पर्सेंटेज खूप वाढतं आहे। जवळजवळ 20-30% मुलांना स्लीप प्रॉब्लेम दिसून येतात वेगवेगळ्या प्रकारचे। तर याचंसुद्धा जसं तुम्ही अडल्टमध्ये बघाल तर स्लीप प्रॉब्लम मेनली दुसऱ्या दिवशी झोप जास्त प्रमाणात येणं, कार्य कमी होणं असे दिसून येतात, पण मुलांमध्ये त्यांच्या डेव्हलपमेंटवर आणि त्यांच्या बिहेवियरवर प्रॉब्लम दिसून येऊ शकतात। उदाहरणार्थ जर स्लीप डिस्टर्बन्सेस असतील तर काही मुलांमध्ये ॲग्रेसिव्ह बिहेवियर येऊ शकतं, ADHD सारखं आजार तुम्हाला दिसत असतील ते वाढलेले आहेत, स्कूलमधला परफॉर्मन्ससुद्धा बरंच अफेक्ट होऊ शकतं। तर अशा आजारांना लवकर डिटेक्ट करून त्यांना लवकर ट्रीट करणं हा आमचा उद्देश आहे। त्यामुळे नेल्सन हॉस्पिटल आणि देवपुजारी सर यांच्या मेंटरशिपखाली आम्ही पेडियाट्रिक पल्मोनॉलॉजी डिपार्टमेंट चालू करण्याचा निर्णय घेतला आहे। या डिपार्टमेंटमध्ये अस्थमा क्लिनिक राहणार आहे, स्लीप क्लिनिक राहणार आहे। अस्थमासाठी ज्या वेगवेगळ्या टेस्ट करण्यात येतात, उदाहरणार्थ PFT झालं, फिनो, इम्पल्स ऑसिलोमेट्री, या सगळ्या टेस्ट आम्ही करणार आहोत। सोबतच स्लीपसाठी स्लीप स्टडीसुद्धा करणार आहोत आणि काही मुलांना श्वसनाचे गंभीर प्रॉब्लेम राहू शकतात त्याच्यासाठी ब्रॉन्कोस्कोपीसुद्धा आम्ही इथे अवेलेबल केलेलं आहे। इन शॉर्ट एका रूफच्या अंडर पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह पल्मोनॉलॉजी केअर चालू करणं अंडर एक्सपर्ट केअर, दिस वॉज अवर मोटिव्ह फॉर स्टार्टिंग दिस क्लिनिक। माझं नाव डॉक्टर विवेक चर्डे, मी पेडियाट्रिक पल्मोनॉलॉजिस्ट आणि पेडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट, बेसिकली आई एम ट्रेंड इन UK आणि युरोप। बच्चों में श्वसन रोग बढ़ रहे हैं। भारत में अस्थमा की घटनाएं 2 से 18% कुछ साल पहले थी, लेकिन अब घटनाओं में काफी वृद्धि हुई है। शुरुआती चरण में बच्चों में अस्थमा का निदान महत्वपूर्ण हो सकता है क्योंकि यह अनावश्यक उपचार से बच सकता है। इसके अलावा अस्थमा को प्रभावी दवाइयों के साथ नियंत्रण किया जा सकता है और बच्चों को बिल्कुल सामान्य जीवन जीने दिया जा सकता है। ऐसा करने के प्रयास में वरिष्ठ प्रसिद्ध बाल रोग विशेषज्ञ डॉक्टर सतीश देव पुजारी के संरक्षण के तहत नेल्सन अस्पताल द्वारा बाल चिकित्सा पल्मोनोलॉजी विभाग शुरू किया गया। सो नेल्सन हा जो उपक्रम आहे हा लहान मुलांच्या लंगच्या संबंधित ज्या बीमाऱ्या आहेत त्याबद्दल हा एक प्रकल्प आहे। आणि आता तुम्ही बघा, अडल्ट आणि मुलाच्यात फरक आहे बराच, अजूनही नाही म्हटलं तरी जे मोठ्या लोकांचे ट्रेंड डॉक्टर्स असतात तेच लहान मुलांना ट्रीट करतात। तर हळू हे सगळं होणं आवश्यक आहे आणि इन्सिडेंटली आमच्याकडे बरी टीम आहे, गॅजेट्स आहेत, इक्विपमेंट्स आहेत आणि ट्रेन पर्सन्स आहेत। सर डॉक्टर सरडे इज हियर। पण व्हॉट मेक्स नेरी अँड नेल्सन थिंक इन वन लाईन इज द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे। आणि एन्व्हायरमेंट हे आम्हाला जगण्याला आवश्यक आहे पण आपल्याला जगू न देण्याकरता कारणीभूत आहे। आणि हा जो बॅलन्स आहे मेंटेन करणं खूपच आवश्यक आहे आणि कुठेतरी तो नक्कीच जाणार आहे। म्हणजे वन ऑफ द हेल्थ इन्व्हेस्टमेंट मॅगझिन्स इन US
आय रेड दॅट द इन्क्रीज इन लंग ट्रान्सप्लांट युनिट्स आर गोईंग टू झूमिंग अप आणि माय केसेस आफ्टर अबाउट 30 इयर्स लंग ट्रान्सप्लांट विल बी वन ऑफ द कॉमनेस्ट ट्रान्सप्लांट विल बी फेसिंग आणि डेफिनेटली आय हॅव नो डाऊट्स हे होणार आहे जर आज आपण त्या दृष्टीने काही काळजी घेतली नाही तर या सगळ्या दृष्टीने विचार करण्याकरता रिसर्च करण्याकरता रिसर्च असा करायचा जो आपल्या देशाशी रिलेव्हंट राहील आणि आम्ही लोक या दृष्टीने नेहमीच कार्यरत आहोत तर ह्या सगळ्यांना गृहित धरता हे एक डिपार्टमेंट तयार केलेलं आहे याच्यात मेडिकल ट्रीटमेंट हा भाग तर आहेच प्लस रिसर्च हा एक एलिमेंट राहील आणि असा रिसर्च जो आपल्याकरता संबंधित राहील प्रत्येक वेळेस रिसर्च आपण करतो जो की आपण युरोपमध्ये आणि अमेरिकेत जाऊन प्रॅक्टिस करणार तर ते काही तेवढं रिलेव्हंट नाही तर आय वॉज सो हॅपी मी जेव्हा नेलीला गेलो आणि डॉक्टर वैद्यांशी भेटलो तर यु नो ही वॉज लाईक व्हेरी प्रोॲक्टिव्ह तर बऱ्याचशा गोष्टी आमच्या मनात आहेत आणि आय थिंक इट वुड बी नाईस टू बी वर्किंग टुगेदर आणि नरेंद्रनी मला त्यांचा कॉन्टॅक्ट दिला म्हणजे ऑफकोर्स आय न्यू हिम तर नेल्सन अस्पताल के पल्मोनोलॉजी विभाग के इस उद्घाटन के अवसर पर मुख्य अतिथि के रूप में नीरी के निदेशक डॉक्टर अतुल वैद्य उपस्थित रहे। नमस्कार, मैं अतुल वैद्य इथल्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था ज्याला पॉप्युलरली लोक नीरी म्हणून ओळखतात तिथला मी निदेशक आहे, डायरेक्टर आहे। आणि मी इथे कसा हा एक प्रश्न येऊ शकतो की नेल्सन हॉस्पिटलच्या पेडियाट्रिक अस्थमा विभागाच्या उद्घाटन प्रसंगी किंवा सुरुवातीच्या आरंभ स्थितीत मी इथे कसा काय आहे, तर मला डॉक्टर सतीश देवपुजारी आणि इथल्या सर्व समस्या डॉक्टर मंडळींनी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही या प्रसंगी हजर असावं आणि हा मुद्दा मी सहर्ष हे आमंत्रण स्वीकारलं याचं कारण की आत्ताच सांगितल्याप्रमाणे पेडियाट्रिक अस्थमा मुळात अस्थमा हा एक भयग्रस्त करणारा रोग आहे कारण तो चिकट असतो, तो लवकर जात नाही आणि मोठ्यांनाही जात नाही आणि लहान मुलांना जर अस्थमा झाला तर आपण असं म्हणतो की त्यांचं आयुष्य कमी होतं किंवा त्या मुलांना काही ॲक्टिव्हिटी करते नॉर्मल आयुष्य जगू शकत नाही। अर्थात या सगळ्या गोष्टी IQ असतात आणि काही उदाहरणं ट्रीटमेंट न झालेली आपण पाहत असतो। मुळात मुद्दा असा आहे की कोणताही रोग हा लहान मुलाला झाला तर तो जास्त भयावह आणि तो त्याचं ट्रीटमेंट करणं डायग्नोसिस करणं हे फार कठीण असतं। हे मी लंग्सला फारसं महत्त्व देत नव्हतो कारण माझ्या आयुष्यात फिट होतो बऱ्यापैकी, पण जेव्हा मला कोविड झाला त्यानंतर मला लंग्सचं महत्त्व कळलं। वाईट प्रकारचा कोविड मला झाला होता, त्यातनं मी बाहेर आलो, पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की लंग्स ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लहान मुलांना जर हे त्रास होत असतील तर त्यांचं डायग्नोसिस करणं कारण मोठ्यांचा डायग्नोसिस पुष्कळ सोपा असतो, लहान मुलांना अगदी इन्फंट जे अर्भक असतात त्यांनासुद्धा हा त्रास होऊ शकतो। त्यांची ट्रीटमेंट करणं, त्यांचा डायग्नोसिस करणं, त्यांचे सगळे ॲनालिसिस करणं हे फार कठीण असतं आणि ही समाजाची अत्यंत मोठी गरज आहे। कारण मुलगा एकदा 8-10 वर्षाचा झाल्यानंतर त्याला कळलं की आपल्याला अस्थमा आहे, त्या स्थितीत फारसं काही करता येतं, पण लहानपणापासून जर आपल्याला कळलं की त्याला अस्थमा आहे तर त्याची योग्य ट्रीटमेंट आणि आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी करता येतात आणि म्हणून अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। चेन्नईचे प्रसिद्ध बालरोगी पल्मोनोलॉजिस्ट डॉक्टर विजय सहगलने पिछले 40 वर्षों से बालरोग श्वसन में अग्रणी काम किया है। इस अवसर पर डॉक्टर विजय सहगल मुख्य अतिथि की भूमिका निभाते हुए पल्मोनोलॉजी विभाग पर जानकारी उन्होंने साझा की। आई एम डॉक्टर विजय सहगल, आई केम फ्रॉम चेन्नई। दिस प्रोग्राम has been started in Nelson Hospital under the chairmanship of Dr. D.O. Pujari and Deshmukh. I think it's one of the very important need of the hour, I can say that, because world is witnessing in a different direction. Lot of infection also on side, the other side is equally allergens are increasing. When the allergens are increasing, it will affect mostly downtrodden people. And they do suffer from asthma, allergic rhinitis, and so many things. In fact, if you see the incidence, asthma is around 300 million throughout the world, and allergic rhinitis around 500 million. If you add COPD or pollution related, I think half of the world population has been suffering. So it is ideal if everything is available at one umbrella. For example, this hospital is doing
fantastic work because they chosen a very good doctor, Dr. Vivek Chardi. He is UK trained, and people who have a knowledge, they know how to treat. They may not misuse antibiotics. They will give a correct treatment. They will explain the parents. Now, what the parents want, they actually, people come from very far away to, they go to for a, see, I can say, they travel a very long distance to see a vet. Namaskar, I am Dr. Sonal Kumar Bhagat. आज हम लोगों ने यहाँ पे नेल्सन हॉस्पिटल में पीडियाट्रिक पल्मोनोलॉजी डिपार्टमेंट का इनॉग्रेशन किया है. ये सेंट्रल इंडिया में नहीं, पूरे इंडिया में एक वन ऑफ इट्स काइंड क्लिनिक है, जहाँ पे स्पेसिफिकली बच्चों के लिए, छोटे बच्चों के लिए, जो आज अस्थमा का प्रकार बढ़ते जा रहा है, सांस की तकलीफें बढ़ती जा रही है बच्चों में, ये स्पेसिफिक उन बच्चों को टारगेट करते हुए, उन बच्चों को ध्यान में रखते हुए ये पीडियाट्रिक पल्मोनोलॉजी डिपार्टमेंट का हम लोगों ने डिपार्टमेंट इनॉग्रेट किया है. इसमें सभी एडवांस्ड टेक्नोलॉजी वाली मशीन्स जो स्पेसिफिक बच्चों को बीमारी डायग्नोस करने में और ट्रीट करने में उपयोगी है, वो सभी मशीन्स हम लोगों ने यहाँ इंस्टॉल किया है. और आज अंडर द गाइडेंस ऑफ डॉक्टर सतीश देव पुजारी, डॉक्टर विवेक चर्डे, इन सभी लोगों के गाइडेंस में ये डिपार्टमेंट चालू करने में आया हुआ है. नमस्कार, मैं गणेश खारोड़े, नेल्सन हॉस्पिटल. आज आम्ही पल्मोनोलॉजी डिपार्टमेंटचं इनॉग्रेशन केला आहे इथे नेल्सन हॉस्पिटलमध्ये. आज आपण पाहतो की पोल्युशन्स खूप वाढलेलं आहे, त्याच्यामुळे ज्या पोल्युशनमुळे ज्या बिमारीज होतात, जसं अस्थमा वगैरे, त्यासाठी सेंट्रल इंडियामध्ये एक स्पेशली डेडिकेटेड काही हॉस्पिटल किंवा एक डिपार्टमेंट नव्हतं, त्यामुळे आम्ही इथे नेल्सन हॉस्पिटलमध्ये ते सुरू केलं आहे, जिथे अत्याधुनिक मशिनरीज आहेत, डॉक्टर एक्सपर्ट डॉक्टर आहेत, डॉक्टर देवपुजारी, डॉक्टर चर्डे, तर यामुळे या सर्व फॅसिलिटीज इथं आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत. तर माझी सर्वांना विनंती आहे की ज्यांना त्रास असेल किंवा याच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी नेल्सन हॉस्पिटलमध्ये या. NBCN न्यूज के लिए राजकुमार मोड़ के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट. लास्ट बैच ऑफ 2 ईयर JEE नीट फॉर 10 पास स्टूडेंट स्टार्ट्स ऑन 15th June. द एक्सक्लूसिव बैच फॉर स्टेट बोर्ड प्रिपरेशन स्टार्ट्स ऑन 25th June. एनरोल नाउ. फॉर मोर डिटेल्स कॉल